नमस्कार मित्रांनो, मी आप्पासाहेब मिसाळ, अडवान्स आणि इंटरनॅशनल करिअर कौन्सलर. गेल्या 10 वर्षापासून विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मी करिअर कौन्सलिंगच्या माध्यमातून आत्तापर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये कुठे जायचं ह्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे. आज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वीनंतर पुढे काय करायचं हे माहीत नसतं, आणि त्यासाठी मी गेले 10 वर्षापासून प्रामाणिकपणे ते काम करत आहे. तर याही वर्षी आपण ते काम पुढं चालू ठेवलेलं आहे. यावर्षी मी झरे तालुका आटपाडी जिल्हा सांगली या ठिकाणी एक छोटंसं NSDC आणि एक ॲडव्हान्स आणि इंटरनॅशनल करिअरच्या संधी ज्या आहेत त्या आपण उपलब्ध मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी तिथे एक आपण एक युनिट उभा केलेला आहे. त्या युनिटमध्ये आपण यावर्षी पॅरामेडिकलचे जे कोर्सेस आहेत, एक्सरे, DMLT, रेडिओलॉजी असे जवळजवळ 150 कोर्सेस आहेत की त्या माध्यमातून आपण NSDCच्या माध्यमातून स्किल डेव्हलपमेंट, नॅशनल स्किल डेव्हलपमेंट आणि कौन्सिल ऑफ इंडिया त्या माध्यमातून आपण या विद्यार्थ्यांना आपण ट्रेनिंग देणार आहोत. ही ट्रेनिंग त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून थेरॉटिकल ट्रेनिंग दिलं जाईल, आणि जे प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे त्या ट्रेनिंगसाठी त्या विद्यार्थ्यांना आटपाडी, सांगोला, जत, कवठे महांकाळ, पंढरपूर, त्याचबरोबर अकलूज या ठिकाणी आपण या विद्यार्थ्यांसाठी हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंगसाठी पाठवणार आहेत. त्या ट्रेनिंगमध्ये त्या विद्यार्थ्यांना 3000 ते 5000 रुपयापर्यंत आपण स्टायपिंड उपलब्ध करून देत आहोत. म्हणजे कमवा आणि शिका या योजनेतून विद्यार्थ्यांना मोफत आपल्यामार्फत शिक्षण दिलं जाणार आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी, सर्व विद्यार्थ्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि झरे या ठिकाणी येऊन मला भेटायचं आहे. त्याचबरोबर आपण जे फार्मसी, ज्या विद्यार्थ्यांना फार्मसी किंवा इंजिनिअरिंग, मेडिकल या क्षेत्रामध्ये ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे आणि त्यांना मार्गदर्शन हवं असेल तर त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आपल्याकडून मोफत केलं जाणार आहे. जे नर्सिंग आहेत, ज्या विद्यार्थ्यांना नर्सिंगचे कोर्सेस करायचे आहेत त्यामध्ये GNM आहे आणि BSc नर्सिंग आहे. तर या दोन कोर्सेससाठी GNM साठी 12वी, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या तीनही विद्यार्थ्याला ॲडमिशन घेता येतं. 12वी BSc नर्सिंगसाठी ज्या विद्यार्थ्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी घेऊन सायन्समधून जो विद्यार्थी उत्तीर्ण आहे त्या विद्यार्थ्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये 45% मिनिमम 45% आहेत, आणि ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र BSc नर्सिंग CET दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातून 158 कॉलेज आहेत BSc नर्सिंगची, त्यामध्ये 7500 ते 8000 जागा उपलब्ध आहेत. तर त्या जागेमध्ये त्या विद्यार्थ्यांना BSc नर्सिंग CET ही 100 मार्काची झाली होती आणि त्यामध्ये 100 पैकी 50 जो विद्यार्थी गुण घेऊन उत्तीर्ण होईल त्या विद्यार्थ्यांना तिथं ॲडमिशन घेता येईल. ज्या विद्यार्थ्यांना ते घेता नाही येणार त्या विद्यार्थ्यांना आपण JNM नर्सिंगसाठी ॲडमिशन उपलब्ध करून देतो. JNM नर्सिंग केल्यानंतर तुम्ही परत PBBSC केले तर तुम्हाला इकडून 5 वर्ष जातात आणि तिकडून डायरेक्ट 4 वर्षामध्ये तुम्ही BSc नर्सिंग आणि PBBSC असं दोन्ही करू शकता. ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलसाठी ॲडमिशन घ्यायचे आहेत, BMS, BHMS, MBBS ज्या विद्यार्थ्यांना, त्यामध्ये 138 ओपनसाठी आणि 107 जो आहे तो SC ST OBCसाठी आहे कट आउट, त्याच्यावरती ज्या विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना आपल्याकडून कौन्सिलिंगच्या माध्यमातून ॲडमिशन करून देण्याचे उपलब्ध केलेले आहे. तर त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 150+ स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांना BHMSसाठी महाराष्ट्रामध्ये जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना स्कॉलरशिप 100% मिळते, आणि जे विद्यार्थी ओपनचे आहेत त्यांना जे काही गव्हर्नमेंटची फी ठरलेली आहे गव्हर्नमेंटच्याही BHMSच्या जास्त महाराष्ट्रामध्ये फी नाही आहेत. 85000 ते 125000 रुपये महाराष्ट्रामध्ये BHMSच्या फी आहेत. आणि BAMSसाठी महाराष्ट्रामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 200+ स्कोर आहे त्या विद्यार्थ्यांनी सगळेच्या सगळे राऊंड अटेंड करायचे आहेत महाराष्ट्रातले. कुठेही तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये मॅनेजमेंटला घेता येणार नाही. मॅनेजमेंटसाठी तुम्ही कधीही ट्राय करू नका. ही कळकळीची विनंती आहे. ज्या विद्यार्थ्यांना जास्त स्कोर आहे 200 पेक्षा जास्त त्या विद्यार्थ्यांना कौन्सिलिंगच्या माध्यमातूनच ॲडमिशन मिळणार आहेत. 200+ ज्या विद्यार्थ्यांना स्कोर आहे महाराष्ट्रामध्ये जे नवीन आता कॉलेज गेल्या वर्षी आलेले आहेत, अजूनही यावर्षी येतील, ज्या त्या कॉलेजच्या फी 1.5 लाखापासून स्टार्टिंग आहे. 1.5 ते 2.25 पर्यंत आहे. जे जुने कॉलेज आहेत त्यांना 2 ते 3 लाखापर्यंत फीज आहेत. पण ज्या विद्यार्थ्यांना कास्टमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना त्याची स्कॉलरशिप मिळते, आणि जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहेत त्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये त्याची जी काही ठरलेली फी आहे त्या कॉलेजची ती त्याला विद्यार्थ्याला पेड करायची असते. आणि ज्या विद्यार्थ्यांना MBBSसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे त्यासाठी त्या विद्यार्थ्यांनी, ज्या विद्यार्थ्यांना 400+ स्कोर आहे
त्या विद्यार्थ्यांनी जे गव्हर्नमेंटचे जे ऑल इंडिया कोटा आणि जे स्टेट कोट्याचे जे राऊंड्स आहेत त्यात पूर्णच्या पूर्ण राऊंड म्हणजे इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंटचे जे 4-5 राऊंड होतात, कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2, मॉपअप राऊंड 1, मॉपअप राऊंड 2 आणि इन्स्टिट्यूट राऊंड, हे 5-5 राऊंड अटेंड करायचे आहेत. त्याच्यानंतरच शेवटी सर्व विद्यालय जे महाविद्यालय आहेत मेडिकलचे त्या विद्यालयांच्या जागाखाली राहिलेल्या असतात. त्यानंतर तुम्ही मॅनेजमेंटचा विचार करायचा आहे. मॅनेजमेंटचा विचार आता जर केला तर आता रेट पण खूप हाय असतात आणि जर वर्षी BMS असेल, MBBS असेल, BDS असेल, BHMS असेल, या सर्व महाविद्यालयांच्या ज्या जागा आहेत ते जागा दरवर्षी खाली राहतात. त्यामुळे मॅनेजमेंटचे जे विचार करत असतील विद्यार्थी त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये तो विचार करायचा आहे. त्यावेळेस रेट पण कमी असतात आणि त्या विद्यार्थ्यांना कॉलेजलाही गरज असते. त्यामुळं आत्ता तुम्ही मॅनेजमेंटला ॲडमिशन घेण्याच्या नादात लागायचं नाही. ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे कौन्सिलिंगमधूनच घ्या, कौन्सिलिंगलाच ट्राय करा. आपण 5 राज्यांमधून कौन्सिलिंगसाठी विद्यार्थ्यांना सोय देतो आहे. महाराष्ट्र, कर्नाटका, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या 5 राज्यांमध्ये आपण कौन्सिलिंगसाठी ट्राय करतो आहे. जी काय आमची प्रोफेशनल फी असेल कौन्सिलिंगची ते तुम्हाला फक्त पे करायची आहे. त्यामधून जे काय असतील कॉलेजच्या फी त्या तर तुम्हाला ऑनलाईन भरायच्या आहेत. त्यामुळे यावर्षी कुठेही तुम्ही मॅनेजमेंटचा ॲडमिशनसाठी विचार करू नका. कौन्सिलिंगसाठी मी पूर्णपणे जेवढे विद्यार्थी असतील त्यांना फक्त मला डॉक्युमेंट स्कॅन करून पाठवायचे आहेत. कुणालाही तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट देऊ नका. जे काय आमची मिनिमम फी असेल प्रोफेशनल ती फीज फक्त तुम्हाला पे करायची आहे सुरुवातीला. बाकीची फी असेल आमची ती तुम्हाला ॲडमिशन मिळवून दिल्यानंतर द्यायची आहे. तर यावर्षी आपण 1 लाख विद्यार्थ्यांना कौन्सिलिंग या यूट्यूब फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण 1 लाख विद्यार्थ्यांना यावर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपण कौन्सिलिंग करणार आहोत. आणि जवळजवळ आपण 3-4 हजार विद्यार्थ्यांना मेडिकलच्या विद्यार्थ्यांना आपण ॲडमिशन देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर आता जे नवीन 2 ट्रेंड चालू आहेत ज्याला आयुष मंत्रालयानं परमिशन दिलेले आहे, BPT आणि BNY, बॅचलर इन फिजिओथेरपी आणि बॅचलर इन नॅचरोपॅथी योगा सायन्स, तर यांना 2021-22 जयानुसार आयुष मंत्रालयानं डॉक्टरचा दर्जा दिलेला आहे. आणि ह्याही क्षेत्रामध्ये खूप चांगल्या करिअर संधी आहेत. ज्या विद्यार्थ्यांना BMS, BHMS, MBBSला ॲडमिशन मिळणार नाही त्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्राकडे जायला काहीच अडचण नाही आहे. तर त्यासाठी आपण मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी करणार आहोत. जे काय कॉलेजेस आहेत आपल्या महाराष्ट्रातले ते तुम्हाला BA NEET मार्कावरती तुम्हाला ॲडमिशन मिळणार आहे BPT आणि नॅचरोपॅथी योगा सायन्सला. आणि ज्या विद्यार्थ्यांना इथं ॲडमिशन मिळणार नाही त्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे बाहेरच्या राज्यातून कमी फीजमध्ये ॲडमिशन मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना BMS, BHMS, MBBS ॲडमिशन घ्यायचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रामध्ये कौन्सिलिंगची जी फी आहे आपली ते प्रत्येक कॉलेजची 1.5 लाखापासून स्टार्टिंग आहे. जे गेल्या वर्षी नवीन कॉलेज आलेले आहेत त्या कॉलेजच्या ज्या फीज आहेत त्यामध्ये सातारा असेल, जत असेल, नगर असेल, असे 10 कॉलेज नवीन आलेले आहेत. त्या कॉलेजच्या फीज जे आहेत ते 1.5 लाखापासून स्टार्टिंग आहेत. त्यामुळे त्या कॉलेजला जो कटआउट असेल यावर्षी तो 200-250 पर्यंत येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी ज्या खालच्या कटआउटचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी ते कॉलेज सिलेक्ट करावेत जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना तिथं ॲडमिशन मिळून जाईल. ह्याच्याबरोबरच आपण बाकीही सर्व कोर्सेससाठी आपण ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. 21व्या शतकातील आपण ज्या करिअर संधी आहेत त्यामध्ये ॲनिमेशन असेल, डिजिटल मार्केटिंग असेल, या असे बरेच कोर्सेस जे आहेत की त्याच्यामधून आपण ह्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अपॉर्च्युनिटी तयार करणार आहोत. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवीन नवीन ज्या करिअर संधी असतील त्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी आमचा हा जो सद्गुरु पॅरामेडिकल आणि नर्सिंग इन्स्टिट्यूट जो चॅनल आहे तो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचा आहे. आणि आमचं जे फेसबुक पेज आहे सद्गुरु पॅरामेडिकल आणि नर्सिंग इन्स्टिट्यूटचं त्या पेजला तुम्ही फॉलो करायचं आहे. इन्स्टालाही आमच्या पेजला फॉलो करायचं आहे जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टी वेळोवेळी पोचल्या जातील. आमचा सद्गुरु पॅरामेडिकल आणि नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या नावाने व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्या ग्रुपची तुम्हाला लिंक मी शेअर करेन. त्या विद्यार्थ्यांनी त्या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे जेणेकरून मी प्रत्येक विद्यार्थ्याला 1-to-1 पोचू शकणार नाही. कारण आता पर डेला मला ग्रामीण भागातून जवळजवळ 200+ फोन येत आहेत पूर्ण महाराष्ट्रामधून.
तर मी त्या विद्यार्थ्यांसाठी 1-to-1 आता बोलणं मला पॉसिबल नाही, त्यामुळे मी झूमच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, इन्स्टाच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून मी ह्या विद्यार्थ्यांशी कॉन्टॅक्ट करत आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना यूट्यूबवरती जे काही गाईडलाईन असेल ती वेळोवेळी दिली जाणार आहे. त्यामुळे आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टींची माहिती मिळेल. कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम येतो, त्यामुळे तिथं त्यांना नेट नसतं. त्यामुळे जर वेळेत फॉर्म भरला गेला नाही किंवा वेळेत ऑप्शन फॉर्म भरला गेला नाही तर त्या विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळणार असूनही त्या विद्यार्थ्याला मिळू शकणार नाही. तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी मी ग्रामीण भागातील असल्यामुळे मला थोडीशी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची खूप ओढ आहे. मी स्वतः फार्मासिस्ट आहे, मी आप्पासाहेब मिसाळ, मी 2008 फार्मसी पासआउट झालेला आहे. पण मी फार्मसी करत असताना माझे स्वतःचे मेडिकलचे व्यवसाय आहेत, पण त्या व्यवसायातून वेळ काढून मी आज हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवीन नवीन करिअर संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा छोटासा एक प्रयत्न करत आहे. एक छोटंसं रोपटं लावलेलं आहे, भविष्यात ते खूप मोठं वटवृक्ष होईल. कारण कर्मवीर भाऊराव पाटलांच्या मी शाळेमध्ये शिकलेलो आहे. कर्मवीर अण्णांचं एकच वाक्य होतं, कमवा आणि शिका. तर ज्या विद्यार्थ्यांना परिस्थिती नाही त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी कमवा आणि शिका ही योजना आणली, तशीच मी कमवा शिका आणि शिकवा ही योजना आणलेली आहे. की ज्या विद्यार्थ्यांना कमवायचं आहे, शिकायचं आहे आणि तेच आपण शिकवायचं आहे. मी कमवत कमवत शिकलो आणि तेच मी आज लोकांना शिकवतो आहे. तर या सर्व संधी आपण उपलब्ध करून देत आहे, त्यासाठी तुम्ही सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.